राज्य सरकारच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांतर्फे चाळीसगाव रोड चौफुली परिसरात रास्ता रोको आंदोलन। मराठा आरक्षणासंदर्भात धुळ्यात मराठा आंदोलन आक्रमक झाले असून आंदोलकांमध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील सहभागी झाल्याने चर्चांना उधाण आले आहे। मराठा आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केला। या रास्ता रोको आंदोलनामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी देखील सहभाग नोंदवत या रास्ता रोको आंदोलनामध्ये घोषणाबाजी केली आहे। एकीकडे मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठी चार्ज झाल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि आता दुसरीकडे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी रास्ता रोकोत सहभाग घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे। अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण कार्यकर्ता मेळाव्यासाठी धुळे दौऱ्यावर आले असता राज्य सरकार विरोधात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असता त्यांनीही रास्ता रोकोत सहभागी होत घोषणाबाजी केली आहे। या रास्ता रोको दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। यावेळी मराठा समाजाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे। मराठा समाजाला जे आरक्षण भेटणार आहे, नुसतं आरक्षण भेटू नये तर जे भेटणारं आरक्षण आहे ते कायद्यानुसार टिकावं असं आरक्षण भेटावं यासाठी प्रयत्नशील सरकार म्हणून आम्ही राहणारच आहोत। भविष्यामध्ये कुठल्याही समाजाला न धक्का लागता मराठा समाजाचं टिकणारं आरक्षण हे सरकार देईल। उद्या आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदय जे शिष्टमंडळाला भेटणार आहेत आणि त्यामधून मार्ग नक्कीच निघेल हा विश्वास आज या ठिकाणी या निमित्तानं डॉक्टर आंदोलन सुरू होतं त्यावेळी त्यांची तब्येत खालावली होती। त्या परिस्थितीमध्ये सुद्धा पत्रकार परिषद घेऊन दादांनी समाजाच्या सोबत राहण्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्वीपासून भूमिका आहे की समाजाला आरक्षण भेटावं त्यासाठी आम्ही प्रयत्नशील नेहमीच राहिलेलो। आता जरी भेटले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटलेले, सतीश भाऊ चव्हाण असतील, आमच्या रूपाली ते चाकणकर असतील, अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटलेले, समाजाच्या भावना समजून घेतल्या आहेत। दादाही लवकरच त्या ठिकाणी भेटून तिथल्या भावना समजून घेऊन त्यावर तोडगा कायमस्वरूपीचा काढतील। युवक काँग्रेसच्या आढाव्याच्या बैठकीच्या निमित्तानं आज आम्ही धुळे शहरामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी ग्रामीण आणि शहर संघटनेचा आढावा आम्ही घेणार आहोत। भविष्यातल्या होणाऱ्या निवडणुकीला संघटनात्मक बांधणीचा हा दौरा आहे आणि त्यानिमित्तानं शहरात आलो।